माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। माननीय एकनाथ डुमने सरांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण या ठिकाणी जमा आहोत। मी मायबोली मराठी परिषदेच्या वतीनं त्यांना जे मानपत्र या ठिकाणी दिलेलं आहे त्या मानपत्राचं वाचन करत आहे। मायबोली मराठी परिषद मुखेड आयोजित विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा लेखक माननीय एकनाथ डुमने सुवर्ण महोत्सव सन्मानपत्र। सन्माननीय एकनाथ डुमने विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा सर्जनशील लेखक सावरगाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड सप्रेम। आज आपण आपल्या जिनगाणीचं निम्मं शतक पार केलं आहे त्याचाच हा सुवर्ण महोत्सव। अशा सोहळ्याचा आपणास सोस नाही पण यात आपल्या प्रियजनांचं समाधान दडलं आहे। आपल्या सहवासात आम्हाला काही वर्षे राहता आलं हे आमचं सद्भाग्यच। आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत गुरुजनांचा मार्गदर्शकांचा वाटा मोलाचा, त्यांचा सन्मान होणं म्हणजे आपला बहुमानच, तो आपण उत्साहानं करीत आहोत। आपला जन्म सावरगावसारख्या खेड्यात आहे। आई सखूबाई व वडील माधवराव डुमने यांच्या पोटी झाला। पोलीस पाटीलकीच्या पदाचा काही लाभ तर नाहीच पण खोट्या प्रतिष्ठेनं दारिद्र्य मात्र पदरात पडलं। अल्पभूधारक कुणब्यांच्या पाचवीला पुजलेले सारे भोग न चुकता आपल्याही वाट्याला आले। शाळकरी वयात श्री माधवराव कबीर आणि श्री जीवनराव गोंड या गुरुवर्यांनी आपल्या भावी जीवनाची वाट अधिक सुकर केली। वसंतनगरीच्या माळरानावरील राजर्षी शाहू अध्यापक विद्यालयात आपण चिमुकल्या जीवांचं भविष्य समृद्ध सुंदर करण्याचे धडे घेतले। उच्च शिक्षणाची आस असूनही आपण परिस्थितीशी तडजोड करून लहान खेड्यातल्या सरकारी प्राथमिक शाळेत नोकरी केली। इतुकेची बळ अंगी यावे फक्त खडूमध्ये रक्त उतरावे उतरावे आणि देह भावा मुग्ध खडूतून दुग्ध स्रवताना। कवी रमेश इंगळे उत्रातकर यांनी या कवितेच्या ओळी कदाचित तुमच्यासारख्या गुरूंसाठीच लिहिल्या असाव्यात। कर्तव्य म्हणून तर सारेच नोकरी करतात पण आपण कुणब्यांच्या शेतमजुरांच्या लेकरांमध्ये जीव ओतला। आपण ज्योती सावित्रीमाईंच्या स्वप्नातले गुरुजी झालात। शाळेच्या निराकार अंगणात सगुणाची रांगोळी साकारलात। लेकरांना केवळ मार्कवंत नाही तर गुणवंत केलात। यासाठी प्रयोग प्रकल्प उपक्रमांचा आधार घेतलात। चांगला शिक्षक हा फक्त संबंधित विषयातील सखोल ज्ञानामुळे नाही तर त्याच्यातील कल्पकतेमुळे बनतो हे तत्व आपल्या कार्याकडे बघितल्यावर अधिक ठळक होतं। मागच्या 2 दशकापासून आपण कथा कविता ललित निबंध या वाङ्मय प्रकारात लेखन करीत आहात। लेकरांचं मानस आपण जवळून अनुभवत असल्यानं आपलं लेखन कळायला सोपं असतं। चिल्यापिल्यांसाठी आपण थेंब फुले हा काव्यसंग्रह लिहिला। भविष्यात आपली कथा व ललित लेखांची पुस्तकं प्रकाशित होतील। याचबरोबर आपण रानफुलच्या दिवाळी अंकाचं सहसंपादन केलं। मायबोली मराठी परिषदेचे आपण माजी सचिव व आघाडीचे शिलेदार आहात। आपल्या या कार्यात सुविद्य पत्नी सौ शोभा, बहीण सौ शशिकला, बंधू दत्तात्रय, भावजई सुवर्णा, लेख सौ महानंदा, जावाई श्री नरेंद्र, नाथ सई, सुपुत्र कृष्णा व विनोद, पुतणी कावेरी, पुतण्या शुभम, आप्त सोयरे सकळ, सहकारी मित्र यांचा मोलाचा वाटा आहे। आपणास सुखी समाधानी आयुष्य लाभो ही मायबोली गणगौताची इच्छा। तिथी अधिक श्रावण पुनव शके 1945 दिनांक 1 ऑगस्ट
2023 सावरगाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड अध्यक्ष प्रकाश देवराव पवार सचिव साधना पेंढारकर आणि मायबोली गणगोत धन्यवाद।